खासगीकरणामुळे एसटी विकली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. आज न उद्या केंद्र सरकारला आपली चूक मान्य करावीच लागेल आणि काळे कायदे मागे घ्यावे लागतील. शेतकरी आंदोलनावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची ही प्रतिक्रिया. काय हा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा ट्रेनर्स ट्रेनिंग कॅम्प आहे, म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये हे जे प्रशिक्षार्थी आलेले आहेत ते आपापल्या राज्यात येऊन आपल्या कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण करणार आहेत. त्यामुळे सबंध देशातल्या प्रत्येक राज्यातले तीन चार असे प्रमुख कार्यकर्ते जे मुख्य प्रशिक्षक म्हणून राज्यात काम करणार आहेत अशा लोकांचं मुख्य प्रशिक्षण करण्याचा हा कॅम्प आहे. हा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ट्रेनिंग डिपार्टमेंटनं आयोजित केलेला आहे. हा 4 दिवसाचा कॅम्प आहे. मी या कॅम्पमध्ये एका सेशनमध्ये व्याख्यान द्यायला आलेलो आहे. मी सकाळच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात नव्हतो मी या ठिकाणी, पण उद्देश एकच आहे की कार्यकर्त्यांची एक केडर चांगले प्रशिक्षित करावं ह्या त्यामागचा उद्देश आहे. आणि अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. सचिन राव ह्या कार्यक्रमाचे प्रमुख आहेत, ते SEC चे महासचिव आहेत आणि ते संबंध देशभरात अशा प्रकारचं प्रशिक्षण आयोजन करतात. एस टी कर्मचाऱ्यांचा संप चाललेला दुर्दैवी आहे, पण त्यांचे काही प्रश्न आहेत आणि मला वाटतं की राज्य सरकार त्याच्यावर काहीतरी तोडगा काढायचा प्रयत्न करत आहे. जगात कुठेही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही नफ्यात चालत नाही, त्याला खूप मोठ्या प्रमाणात शासकीय अनुदान द्यावं लागतं. पण ते शासकीय अनुदान देताना ते निश्चितपणे मिळालं पाहिजे, वेळेवर मिळालं पाहिजे, लोकांचे पगार झाले पाहिजेत, पण हे शासनाच्या लहरीपणावर अवलंबून नसावं. म्हणून मला वाटतं या संपातून काहीतरी ठोस व्यवस्था करावी लागेल, ज्यामुळं शासनाचं जे अनुदान मिळणार आहे ते कशाप्रकारे मिळेल, व्यवस्थितपणे नियमितपणे मिळेल आणि त्यातून मग अनिश्चितता एसटीच्या भविष्याबद्दल राहणार नाही असं कळलं पाहिजे. आता काय झालं आहे की सर्व सार्वजनिक कंपन्या असतील, सार्वजनिक सेवा सरकारच्या असतील, ते विकायचं चाललेलं आहे केंद्र सरकारचं, आणि त्यामुळे भीती अशी निर्माण झाली की उद्या ST सुद्धा विकली जाईल का, ST चंसुद्धा खाजगीकरण होईल का. आता ते खाजगीकरण बिलकुल हो नाही याबद्दल मताशी मी ठाम आहे की ही सार्वजनिक क्षेत्रातच राहिली पाहिजे, पण त्याचबरोबर त्यांचं अर्थकारणही सुधारलं पाहिजे. मला वाटतं शासन याकरता प्रयत्न करते, निश्चितच मार्ग काढते. सर, शेतकरी आंदोलनाबद्दल काय सांगा? शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत, पण केंद्र सरकारचा जो हट्टीपणा चाललेला आहे, केंद्र सरकारने जे रेटून 3 कृषी कायदे पारित केलेले आहेत आणि त्यामध्ये कुणाचीही विश्वासात न घेता, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता आणि एकदमच संबंध कृषी अर्थव्यवस्थाच बदलून टाकलेली आहे, म्हणून देशातले शेतकरी आज आंदोलन करतायत. वर्षभर झालं 600 माणसं मृत्युमुखी पडलेत, परंतु मोदी सरकार बिलकुलही त्यामध्ये तडजोड करायला तयार नाही. हे सगळे त्यांच्या क्रोनी मित्रांच्याकरता, क्रोनी कॅपिटलिझम ज्याला म्हणतात, आपल्या मोठ्या मोठ्या उद्योगपती मित्रांना फायदा करून देण्याकरता सगळी कृषी अर्थव्यवस्था आणि त्यातला जो फायदा आहे तो त्यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न चालला आहे. आणि मला खात्री आहे की आज न उद्या मोदी सरकारला आपली चूक मान्य करावी लागेल आणि कायदे परत घ्यावे लागतील.